अशक्य ही शक्य करतील स्वामी, स्वामींवर श्रद्धा ठेवून हे वॉलचं जे डी आय वाय आहे ते बनवायला मी सुरू केलेलं आहे आणि त्याचा हा फायनल लुक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांच्यावर शेअर करणार आहे ते वॉल हँगिंग. तर इथे मी प्लायवरती बेस बनवून घेतलेला आहे. हा बेस लिपन आर्टच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना दाखवलेला आहे कसा बनवायचा, त्याच पद्धतीने हा मी बेस बनवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती स्वामी समर्थांचं चित्र जसं मला हवं आहे तसं मी काढून घेतलेलं आहे. तर जे स्वामी समर्थांचं जे हे आहे त्याला आपण काळा कलर देऊन घेणार आहे आणि मागे जे गोल आहे त्याच्यामध्ये सूर्याच्या छडा असतात वेगवेगळ्या कलरच्या, त्या आपण तिथे हे करणार आहे. आणि स्वामींच्या ह्या पेंटला कलर करताना माझे हात अक्षरशः थरथरत होते. खूप वेगळा अनुभव होता हे चित्र काढताना मला आलेला आणि खरंच खूप छान वाटत होतं काढताना. मला हे चित्र काढण्यासाठी पूर्ण हे डी आय वाय कम्प्लीट करण्यासाठी 2 ते 3 दिवसाचा वेळ लागलेला आहे. बारीक सारीक काम जे राहिलेलं आहे ते तिसऱ्या दिवशी मी पूर्ण केलं, म्हणजे 2 दिवस मला पूर्ण लागलेले आहेत. आता ह्याला मी ब्लॅक कलर देऊन घेणार आहे आणि खूप छान वाटतं हे डी आय वाय बनवायला. आणि ह्याच्या आधीही लिपन आर्टचं जे डी आय वाय आहे ते कसं बनवलं ह्याचाही व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे, नक्की चेक करा. आणि त्याच्यामध्ये बेस कसा बनवायचा ते डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये मी जास्त काही डिटेलमध्ये सांगितलेलं नाही. आणि इथे कलर कोणते वापरतीये, तर इथे मी ॲक्रॅलिक कलर जे असतात ते मी वापरलेले आहेत. ॲक्रॅलिक कलर वापरून आपण इथे हे पेंट करतो आहे. तर पहिल्यांदा जे आपण बेस बनवलेला आहे तो वाळल्यानंतर त्याला मी परत एकदा व्हाईट कलर देऊन घेतला आहे. व्हाईट कलर पूर्ण देऊन झाल्यानंतर मग मी त्याच्यावरती हे डिझाईन बनवलेलं आहे. आधी पण एकदा डिझाईन बनवलं होतं, ते लाईट दिसायला लागल्यानंतर मी हे पेनाने म्हणजेच मार्करनी हे डिझाईन डार्क करून घेतलेलं आहे. तर ही स्वामी समर्थांची पूर्ण छटा आपण ह्याच्यावरती उमटवलेली आहे. तुम्ही पाहू शकता किती छान दिसती आहे. तर ही झालेली आहे, हे पूर्ण सुकू द्यायचं आहे. आपण हे सुकल्यानंतरच आपण पुढची जी कृती आहे ती करणार आहे, कारण जर आपण ओल्यावरती हे केलं तर चुकून एखाद्या वेळेला आपला हात तिथे लागून हे बाकीचा जो व्हाईट कलर आहे त्याच्यावरती बाकीचा कलर स्प्रेड होऊ शकतो त्यामुळे. तर आता आपण काय करणार आहे, जो सूर्य मागे आपण काढलेला आहे त्याला कलर देणार आहे. तर सगळ्यात आधी आपण स्वामींच्या डोक्याच्या मागचा जो भाग आहे तिथे ऑरेंज कलर देऊन घेणार आहे आणि तिथून पुढे हा कलर लाईट लाईट करत जायचा आहे. तर मी हा कसा केला आहे तेही मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. पहिल्यांदा आपण डार्क ऑरेंज कलर जो असतो तो वापरलेला आहे. ऑरेंज कलरनंतर आपण देणार आहे पिवळा कलर म्हणजेच येल्लो कलर. येल्लो कलर ऑरेंजच्या शेजारी देणार आहे आणि थोडासा ऑरेंज कलरचा एक ब्रश घेऊन त्याच्या मदतीने नंतर आपण हे येल्लो आणि ऑरेंज मिक्स करून लाईट ऑरेंज करून घेणार आहे. तर तुम्ही ते पाहू शकता खूप नाजूक पद्धतीने इथे हे करावं लागतं. थोडा स्टॅमिना ठेवावा लागतो हे पेंट करताना, कारण थोडीशी जरी घाई केली तरी इथे आपलं पेंटिंग आहे ते बिघडू शकतं त्यामुळे. तर इथे आपला ऑरेंज कलर देऊन झालेला आहे. तुम्हाला कसा द्यायचा आहे हे तुमच्यावरती डिपेंड आहे. तर हा ऑरेंज कलर देऊन झालेला आहे. त्याच्यानंतर मी देते आहे पिवळा कलर म्हणजेच येल्लो कलर. आणि येल्लो कलर देऊन झाल्यानंतर थोडासा येल्लो कलर मी ऑरेंज कलरकडे घेते आहे, त्यामुळे काय होतं ऑरेंज आणि येल्लो कलर मिक्स होऊन लाईट ऑरेंज कलर तयार होण्यास मदत होते. अशा पद्धतीने तुम्हाला जेवढ्या लेंथपर्यंत हवा आहे तेवढ्या लेंथपर्यंत हा कलर देऊन घ्यायचा आहे. इथे पण मी ॲक्रॅलिकच कलर वापरलेले आहेत. आतापर्यंत जेवढे डी आय वाय मी केलेले आहे त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये मी ॲक्रॅलिक कलरचाच वापर केलेला आहे. तर अशा पद्धतीने आता मी हे करून घेणार आहे. तर ऑरेंज कलर आणि लाईट ऑरेंज कलर देऊन झाल्यानंतर म्हणजे लाईट ऑरेंज कलरकडे देऊन झाल्यानंतर आपण आता पिवळा कलर द्यायला घेणार आहे. आणि खूप छान ही शेड दिसते एकदम पूर्ण तयार झाल्यानंतर ना त्याचा लुक मला कळाला. मी पहिल्यांदा देत गेले लक्षात नाही आलं, पण नंतर जसजसं मी द्यायला लागले ना तसतसं तो इतका छान वाटायला लागला, खूप छान वाटायला लागलं होतं. तर इथे मी बॉर्डर जी आहे ती पिवळ्या कलरनी देणार नाही आहे. बॉर्डरसाठी आपण काळ्या कलरचा नंतर कोन बनवणार आहे आणि त्या कोनचा वापर करून इथे पूर्ण बॉर्डर बनवणार आहे.
जसं लिपन आर्टला मी बॉर्डर जशी बनवली होती कोणानी, तशीच इथे आपण ब्लॅक कलरच्या कोणानी इथे बॉर्डर आहे ती बनवणार आहे. तर पहिल्यांदा हा पिवळा कलर देऊन घ्यायचा आहे, पिवळा कलर सुकवून घ्यायचा आहे. पण त्याच्या आधी पण आपण जे खाली स्वामी लिहिलेलं आहे त्या स्वामीला पण कलर देऊन घेणार आहे. तर हे पहिल्यांदा मी कलर देऊन घेते आणि कलर दिल्यानंतरचा लुक तुम्ही पुढे पहा. जसं आपण स्वामींच्या चेहऱ्याच्या मागे जसं कलरची छटा दिलेली आहे तशीच छटा आपण मीमध्ये मीच्या वेलांटीमध्ये पण देणार आहे. त्याच्यामुळे लुक खूप छान येणार आहे आणि त्या पद्धतीने मी ते बनवायला घेतलेलं आहे. आणि पहिल्यांदा मी एक सजेशन देऊन सांगते की जेव्हा केव्हा तुम्ही असे पेंट कराल ना तर पहिल्यांदा बेस तयार केल्यानंतर त्याला तुम्ही व्हाईट कलर द्या आणि व्हाईट कलर द्यायच्या आधी थोडंसं तुम्ही पेंट कच्चं करून घ्या, जसं ड्रॉईंग कच्चं करून घ्या म्हणजे तुम्हाला कल्पना येईल, नाही तर डायरेक्टली काढायला घेतलं तर ते चुकू शकतो त्यामुळे. तर आता हे मीची पण वेलांटी देऊन झाली आहे, त्याच्यामध्ये ही छटा देऊन झाली. आता हे स्वामी जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये मी ब्लॅक कलर देणार आहे आणि ब्लॅक कलरने ही पूर्ण पेंटिंग म्हणजे स्वामी लिहिलेलं आहे ते कम्प्लीट करून घेणार आहे. ते स्वामी पूर्ण लिहून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी ते पूर्ण कलर सुकू दिला त्या दिवशी. दुसऱ्या दिवशी मी हा कोण बनवून कोणाने स्वामी आणि ते जे आपण सगळं लिहिलेलं आहे त्याला मी ब्लॅक कलरच्या कोणाने आउटलाईन करून घेतलेली आहे. आणि मागे जो सूर्य काढलेला आहे त्याला स्वामींना आणि स्वामी लिहिलेला पण असं सगळ्याला मी ब्लॅक कलरने आउटलाईन केलेली आहे कोणाने. तर त्यामुळे काय होतं की उठून दिसण्यास मदत होते. तर हुबेहूब आपल्याला तिथे बसलेत असं प्रतीक होतं किंवा तिथे ती वस्तू आहे असं वाटतं. अशामुळे कोणाने जेव्हा तुम्ही आउटलाईन कराल त्यावेळेला खूप छान दिसतं. त्यामुळे आता मी ही सगळी आउटलाईन कोणाने करून घेणार आहे. कोणाने आउटलाईन करताना पूर्ण आउटलाईन सुकल्याशिवाय तुम्ही त्याला हात लावू नका, नाहीतर मग ती आउटलाईन तुटण्याची शक्यता आहे किंवा खराब होण्याची शक्यता आहे त्यामुळे. तर आता मी स्वामींना पूर्ण कलर देऊन झालेला आहे माझा. आता जे खाली आपण स्वामी लिहिलेलं आहे त्याला मी आता कलर द्यायला घेणार आहे. तर फिनिशिंग खूप छान वाटतं आहे हे कोणामुळे. तर मी हे सगळं करून घेते
आणि त्याच्यानंतर मग मी जी फुलं वगैरे अशी ही बनवणार आहे त्यांनी थोडंसं डेकोरेटिव्ह करणार आहे, आणि ह्याला एक आउटलाईन काढणार आहे. ह्या फ्रेमला ना ब्लॅक कलरची आपण आउटलाईन देणार आहे, जसं आपण ड्रॉईंग काढल्यानंतर वहीमध्ये कसं बॉर्डर करतो सगळीकडून, तशी इथे मी फ्रेमला पण एक बॉर्डर देणार आहे. तर आता मी हे पूर्ण सुकू देते आणि नंतर मग त्याच्यावरती जी आउटलाईन आहे ती आणि थोडी फुलं वगैरे बनवून ती चिकटवून घेते. आणि ती फुलं कशी बनवली ह्याचा सेपरेट व्हिडिओ मी चॅनलवरती घेऊन येणार आहे, कारण ह्या बारीक सारी गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये जर मी शेअर करायला गेले तर व्हिडिओ खूप मोठा होईलच, त्याबरोबरच ते डिटेलमध्ये मला तुम्हाला सांगता पण येणार नाही. तर तुम्ही पाहू शकता किती छान दिसती आपली फ्रेम, आणि इथेही मी जी फुलं बनवलेली आहेत ती कशी बनवली काय बनवली ही मी पुढे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओंमध्ये सांगणारच आहे. तर आपण काय करणार आहे, ह्या फुलांमध्ये मधी काचा लावून घेणार आहे, ज्या लिपन आर्टमध्ये आपण वापरलेल्या आहेत गोल कलरच्या काचा, त्या काचा आपण इथे वापरणार आहे. आणि हे जी फुलं आहेत ती आपण फेमिकॉलने चिकटवायची आहेत. तर पहिल्यांदा मी ह्यांना सगळ्यांना फेमिकॉल लावून घेते आणि त्याच्यानंतर ह्याच्यावरती मी त्या काचा आहेत त्या पहिल्यांदा चिकटवून घेते. आता त्या काचा चिकटवायच्या की नाही हे तुमच्यावरती डिपेंड आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चिकटवू शकता किंवा त्याच्यामध्ये कलरचे डॉटही तुम्ही देऊ शकता, पण मी काचा चिकटवलेला आहे थोडासा लुक चांगला येण्यासाठी. तर इथे मी फुलं बनवलेली आहे, थोडी पानं पण बनवून घेतलेली आहेत, आणि ही कशी बनवली ही मी नंतर तुमच्याबरोबर येणाऱ्या काही दिवसामध्ये जो व्हिडिओ येईल त्यामध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि जर कोणी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉनचं चिन्ह दाबून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण आपल्या ह्या चॅनलवरती DIY, कुकिंग, ट्रॅव्हलिंग, कुठे कोणत्या वस्तू स्वस्त मिळतात, मेकअप, ब्युटी रिलेटेड आणि कुकिंग आणि कोणते हॉटेल बेस्ट आहेत हे सगळे व्हिडिओ चॅनलवरती घेऊन येतो, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता हे सगळी फुलं जी तयार झाले तुम्हाला जशी हवी आहेत तशी तुम्ही अरेंज करू शकता, पण मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने अरेंज करते. आणि ह्याच्यासाठी हे चिकटवण्यासाठी मी फेमिकॉलचाच वापर करते, फेमिक ग्लू किंवा गन जी मिळते ती वगैरे मी काही नाही वापरत आहे, ग्लू गन का काय म्हणतात ती वापरत नाही आहे. तर मी रेग्युलर आपला जो फेमिकॉल असतो तोच वापरलेला आहे. घरी आपल्याकडे ठराविक जे साहित्य असतं त्यामध्येच आपण हे बनवणार आहे, जास्त काही विकतचं आणायचं नाही आहे. तर आता मी हे चिकटवून घेते. चिकटवताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की पहिल्यांदा तुम्हाला कशी फुलं लावायची आहेत, कशी ठेवायची आहेत, त्यानुसार तुम्ही इथे पहिल्यांदा फुलं ठेवून बघा, आवडली तरच मग ग्लूने चिकटवा. जर तुम्ही पहिल्यांदा अशी डायरेक्टली ग्लूने चिकटवली तर काय होईल की तुम्हाला ते नंतर चिकटल्यानंतर काढताना ते तुटून जातील, त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही अरेंज करून बघा, चांगले वाटले तर मग तुम्ही फुलं व्यवस्थित जशी तुम्हाला हवी आहेत तशी चिकटवून घ्या. आणि ही जी साईडला मी पेन्सिलने आउटलाईन मारलेली आहे मी ती पण ही फुलांचं सगळं सुकून झाल्यानंतर आउटलाईन ती करून घेणार आहे. आणि अशा पद्धतीने सगळी ही फेमिकॉलने फुलं चिकटवून घेणार आहे आणि फायनल लुक मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये शेअरच करणार आहे. तर व्हिडिओ पुढेपर्यंत नक्की पहा आणि खूप छान दिसते ही फ्रेम. तर फरशीवरती ठेवल्यानंतर त्याचा लुक म्हणजे मी जेव्हा करत होते तेव्हाचा हा लुक मी तुम्हाला दाखवते आहे, खूप छान वाटतो आहे हा लुक आणि ही फुलं वगैरे पण खूप छान दिसत आहेत. तर हे असं पेंट तयार केलं आहे, हे मी तुम्हाला वॉलवरती लावून पण दाखवणार आहे आणि खूप छान वाटतं आहे. आणि खरंच मला वाटलं नव्हतं की मी इतकी छान ही पेंटिंग स्वामींची बनवू शकेन, पण स्वामींनी मला बळ दिलं ही पेंटिंग शेवटपर्यंत पूर्ण कम्प्लीट करण्यासाठी. तर श्री स्वामी समर्थ. आणि ही आता पेंटिंग मी वॉलवरती पण लावून दाखवते आणि नक्की मला कमेंट करून सांगा की ही पेंटिंग तुम्हाला कशी वाटली. पहिल्यांदाच मी स्वामींची अशी कोणती तरी प्रतिमा माझ्या हाताने बनवायचा प्रयत्न केला आणि ती स्वामींनी शेवटपर्यंत पूर्ण केली. तर आजच्या ह्या व्हिडिओसाठी एक लाईक तर बनतंय, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. परत आपण भेटू नवीन एका छानशा व्हिडिओबरोबर.